यंदा मॉन्सून वेळेवर येण्याची शक्यता असून मॉन्सूनच्या आगमनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। नागपूर जिल्हा प्रशासनानेही मॉन्सून पूर्व तयारी सुरू केली असून विविध कामे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे। पावसाळ्यात नदी नाल्यात पावसाचे पाणी साचू नये, पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा, पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शहरातील सर्वात मोठी नदी असलेली नाग नदीची सफाई करण्यात येत आहे। नाग नदीतील तसेच विविध नाल्यांमधील गाळ काढण्यात येत असून यासाठी जेसीबीची मदत घेण्यात येत आहे। नाल्यात वाढलेले गवत कचरा गाळ काढण्यात येत असून मॉन्सून पूर्व सफाईची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे। पावसाळी नाल्यांची योग्य स्वच्छता करून रस्त्यावर कुठेही पाणी राहणार नाही याची काळजी घेण्याबाबत त्यांनी सूचित केले। पावसाळी नाल्या सीवेज लाईन यांच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी दिले। यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या स्वच्छता कार्याचा झोन निहाय आढावा घेतला। आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नाग नदीचा, पिवळी नदी, पोहरा नदीचा स्वच्छतेचा कार्यक्रम आपण लोकसहभागातून आणि यंत्रणा वापरून आपण सुरू केलेली आहे। त्याचा आज न्यू मेजी पण ठेवलेली आहे। याच्या व्यतिरिक्त नदीचा व्यतिरिक्त आपल्याकडे जवळपास 227 नाले आहे, त्या नाल्याचा साफसफाईचं मोहीम सुद्धा आपण हाती सुरू केलेली आहे। जवळपास 120 नाल्याचा काम अंतिम स्वरूपात आणले, त्याचा डिटेल आपल्याला शेअर करू। आपण अजून 107 नाले साफसफाई व्हायचे, त्याच्या महिनाभरामध्ये येणारी 15 आधी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून निर्देश देण्यात आलेले, त्याच्या अनुषंगाने डिटेल प्रोग्राम पण केलेली आहे। या व्यतिरिक्त आपल्याला जे विहीर आहे आपल्याकडे जवळपास 786 विहीर आपल्या शहरामध्ये, त्याच्या ज्या विहिरीमध्ये आपण मागच्या वर्षी गाळ काढण्यात केले होते 500 विहीर, त्याच्या व्यतिरिक्त जे उरलेले विहीर आहे त्या ठिकाणी सुद्धा गाळ काढायचा आणि त्याच्यातून तिथल्या लोकांचं वॉटर सोर्स स्ट्रेंथनिंग होण्याचा आपण उपक्रम हाती घेतलेले आहे। सर्वात महत्त्वाचं जे पावसाळ्यामध्ये जे आपण वॉटर लॉगिंग पॉईंट्स आपण आयडेंटिफाय केले, जवळपास 58 पॉईंट्स आपण आयडेंटिफाय केलेले शहरामध्ये, अशी ठिकाणी जिथे वेगवेगळ्या एजन्सी आपल्या शहरामध्ये काम करतायत, रस्त्याचं काम NHA आहे, NIT आहे, NMC काम करतं, PWD अशा वेगवेगळ्या एजन्सी काम करतायत, त्या त्या एजन्सीला आपण सूचना दिली तिथल्या ठिकाणीच्या इंजिनिअरिंग रिलेटेड रेक्टिफिकेशन, तिथला स्टॉर्म वॉटर ड्रेनेज रिलेटेड नेटवर्क अशी हे पावसाला आधी फिक्स करायच्या सूचना दिलेली आहे। त्याच्यासाठी एक डिटेल मीटिंग आज संध्याकाळी आपण ठेवणार आहोत सर्व इंजिनियर्सच्या। सर्वात महत्त्वाचे जे स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचे चोकअप होणे ते एक मोठी समस्या आपल्याला पावसाळ्यामध्ये बघायला मिळतो। त्याच्या लक्षात घेऊन जवळपास शहरामध्ये 20,800 अधिक स्टॉर्म वॉटर ड्रेनेज पॉईंट्स आहे आपल्याकडे, त्या चेंबर्स एवढ्या चेंबर्सपैकी जवळपास 7-8 हजार चेंबर्सचा स्वच्छतेचं काम आपला जे स्वच्छतेच्या कर्मचारीमार्फत आपण हाती घेतलेली आहे। उरलेल्याचं गती वाढवण्यासाठी आपण झोनचा लेवलचा अधिकारी आणि आपल्या कर्मचाऱ्यांना सामील करून पावसाळ्यापूर्वी प्रत्येक स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचा जी चेंबर आहे ते स्वच्छ राहते, त्याच्यातून जे पाणी निसारा फार फास्ट होतील असं आपलं नियोजन ठेवतो।